नीट ऐक, अस्मिताच्या घरासमोरची बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग वरून अस्मिताच्या घरावर नीट लक्ष ठेव। अस्मिता आणि मनाली घरी आली की मला लगेच कळव। म्हणजे मी आलाच नाहीत का? मी किती वाट पाहिली तुमची। हो अरे कामच तसं होतं त्यामुळे जरा उशीर झाला। पण तू आमची वाट का पाहत होतास? काकूंना काही पाहिजे होतं का की तू भांडण केलंस त्यांच्याशी? नाही नाही तसं काही नाही। आईंनी मला एक फाईल दिली होती, ती मी तुमच्या घरी ठेवायला आलेलो। पण तेव्हा मला वाटतं आपण नसताना रांगणेकर फाईल देऊन गेले असते। पण काय तेव्हा काय झालं? तेव्हा तुमच्या ओळखीचे कोणतरी इन्स्पेक्टर आलेले। माझ्या ओळखीचे इन्स्पेक्टर साहेब? हो, त्यांना माझं आणि आईचं पण नाव माहिती होत। त्यांनी नाव काय सांगितलं त्यांचं? एसीपी सावंत। एसीपी सावंत साहेब? एसीपी सावंत साहेब इथे येणं कसं शक्य आहे? ते तर मुंबईतच नाही आहे। मॅडम काल आले असतील ते मुंबईत। अगं हो, पण मग त्यांनी कळवलं असतं ना मला, निदान इथे येऊन गेल्यावर तरी फोन केला असता। कॉल करते त्यांना। एक एनवलप देऊन गेले, म्हणाले की खूप इम्पॉर्टंट आणि कॉन्फिडेन्शियल आहे। अस्मिता ताई शिवाय कोणालाच हात लावू नको देऊस, ते बघ तिथे ठेवलंय। हा जयेश, तू मुंबईत आलायस का रे? नाही नाही अरे काही नाही, मी करते तुला नंतर फोन। जयेश तर मुंबईत नाहीच आहे। मग काल कोण आलो? आपण कुठे चेक करूया। चाल गाडी उलटी कोणी ठेवली? नाही मला नाही माहिती। ते मी फाईल ठेवायला आलो होतो ना तेव्हा त्या गाड्यांशी खेळत होतो ते साहेबाण्याच्या आधी। चिंटू तुला किती वेळा सांगितलं त्या गाड्यांना हात लावायचा नाही म्हणून? नाही सोडणार। हात सोड। कधीच नाही सोडणार। हे बघ हात सोड। ए हात सोड तिचा। हात सोड ना तिचा।
तुला सांगितलेलं समजत नाही का? दिवसा ढवळ्या एका मुलीची छेड काढतोस तू बदमाश. बाबा बाबा तो गुंड मवाली नाहीये, तो माझा जवळचा मित्र आहे, नीरज, नीरज नार्वेकर. हो का? आय एम सो सॉरी नीरज. अरे ऍक्च्युली काही दिवसांपूर्वी ना ह्याच भागात दोन गुंडांनी माझी छेड काढली होती, म्हणून बाबा असे वागले. अगं नाही, इट्स ओके. नो इट्स नॉट ओके. काय रे, तू तिचा मित्र आहेस ना, मगापासून हिला फॉलो का करत होतास? हो काका, ते मी तिची गंमत करत होतो, मला समोर येऊन अचानक सरप्राईज द्यायचं होतं तिला. हा मित्र आहे तुझा? हो. आणि हे सांगतो ते खरं? हो बाबा. आणि काका, मलाही माहित नव्हतं तुम्ही सुद्धा मला फॉलो करताय, म्हणून मी आपलं तिला सरप्राईज द्यायला गेलो, तेवढ्यात तुम्ही बघितलं, सो हा गैरसमज झाला. आणि काका, तिच्याकडनं खूपदा ऐकलंय तुम्ही खूप डॅशिंग आहात असं, आज प्रत्यक्षात पाहिलं. ऑफकोर्स ही इज अ सुपरमॅन. ग्लॅड टू मीट यू सर. आधी फिरायला जाणार नाहीस असं म्हणाली, नंतर मला न सांगताच गेलीस, असा खोटेपणा करायची काय गरज होती? खोटेपणा नाही बाबा, अहो मी खरंच ठरवलं होतं की आज थोडा आराम करायचा, जरा उशिरा उठायचा, पण सकाळी नीरजचा मेसेज आला म्हणून गेले. अच्छा, म्हणजे नीरजचा मेसेज आला म्हणून तू लगेच गेलीस, आणि इतके दिवस आपण एकत्र जात होतो त्याचं काय? सॉरी बाबा, पण नीरज मला खूप दिवसांनी भेटणार होता म्हणून गेले. पण त्याला भेटण्यासाठी मला फसवूनच गेलीस तू. काहीतरी काय बोलताय, मित्राला भेटायला जाताना तुम्हाला कशी बरोबर नेईल ती? उद्या ती लग्न होऊन जाईल तर. दिवसा ढवळ्या एका मुलीची छेड काढतोस तू बदमाश. बाबा बाबा तो गुंड मवाली नाहीये, तो माझा जवळचा मित्र आहे, नीरज, नीरज नार्वेकर. स्वाती, हा नीरज तुझा फक्त मित्रच आहे ना? तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे तुम्ही दोघं रागवणार नसाल तर? नाही राग, बोल तू. बाबा नीरज खूप चांगला मुलगा आणि मला आवडतो तो. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. प्रेम? मगाशी मी लग्न म्हणाले तेव्हाही असेच दचकला. दचकणार नाही तर काय उभं? आत्ता आत्तापर्यंत ही एवढीशी छोटीशी होती माझी भावली. बाबा तिच्यासाठी हिरो होता, पण मग आज अचानक हे असं समोर काय आलं? तुमच्या भावना मी समजू शकते गिरीश, पण मुलगी म्हटलं की हे कधीतरी होणारच ना. नाही, कधीतरी होणार आहे ठीक आहे ग, पण म्हणून आपण काळजी घ्यायला नको का? या नीरजची सुद्धा तीन चार जणींची नक्की मैत्री असेल, आता सध्या कोण आहे ते काही मला माहिती नाही. अशा किती मैत्रिणी आहेत त्याला? काही दिवसांपूर्वी एक नेहा नावाची हायपाय मुलगी होती. नेहा? हॅलो. हाय स्वीटी. एवढा वेळ कोणाशी बोलतोय? कोणत्या वेगळ्या नंबरवर फोन करतेस का मला?